टाळेबंदी जीएसटीनं अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलं, राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढला. भाजप पूर्णपणे अपयशी ठरली असून लोकांचा कल काँग्रेसकडे असल्याचं स्पष्ट मत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय. काँग्रेस भवन इथं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच खासदार कुमार केतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. नुसत्या घोषणा देणारं हे सरकार ठरलं, लोकांचा भ्रमनिरास झाला, भाजपनं राज्यावरचं कर्ज दुप्पट केलं, नोटबंदी जीएसटीमुळं अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलं, सारी परिस्थिती अपयशच दर्शवते, म्हणूनच लोकांचा कल आता काँग्रेसच्या बाजूनं असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला. सगळं चित्र जर आपण बघितलं तर यातून एकच आपण अर्थ काढू शकतो की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये एक सुप्त लाट आहे. मोठे धन दागडे पुढारी कदाचित नसतील आमच्या बरोबर, मोठा गाजावाजा आमचा कदाचित नसेल, प्रचार यंत्रणा ही ती सगळी कदाचित आमच्यापेक्षा त्यांची कदाचित दोन पावलं ते पुढे जाण्याचा प्रयत्न दाखवत असतील. पण मी आपल्याला विश्वासानं सांगतो की 7 लोकसभेच्या जागेचं मतदान जे झालं विदर्भामध्ये, तिथला कानोसा जर आपण घेतला तर मतदारच बाहेर पडलाय आता ह्या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करायला. आणि म्हणून ही गोष्ट काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, आम्ही सत्तेत असताना 16% आरक्षण मराठा समाजामध्ये 52,000 लोकांना नोकऱ्या लागल्या, दुर्दैवानं 14 सरकार आमचं गेलं, हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल होतं आणि दिवस पर फायनल ऑर्डर होतं. एक पद्धत असते की नवीन मुख्यमंत्री आला की राज्यातल्या महत्वाच्या प्रश्नावरती एक ब्रीफिंग होतं, त्याच्यामध्ये मुख्य सचिवांनी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं की असा जो विषय आहे ते म्हणजे काय लक्ष द्यायचं नाही. हायकोर्टाने स्टे दिला, समाज राष्ट्रीयवर आला, एक मराठा लाख मराठा आंदोलन झालं ते सगळ्यांना माहिती. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख पाटील यांनी केला. खासदार कुमार केतकरांनी भाजपच्या ध्येयधोरणांवर टीकास्त्र सोडलं. रुपयाचं झालेलं अवमूल्यन, इंधनाचे दर याबाबतीत भाजपचं बोटचेपत धोरण मारक ठरलं. आता निवडणुकीत याची किंमत निश्चितच चुकवावी लागेल असं कुमार केतकर यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला माजी आमदार निर्मला ठोकळ, शहराध्यक्ष प्रकाश वाले, भीमाशंकर जमादार, राजन कामत, हाजी मलंग नदाफ यांची उपस्थिती होती.